तर यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं संपूर्ण शेतजमीन खळून गेली आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी, पाहूया. शेतीचा हंगाम हा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपण सर्वत्र बघू शकतो. आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो, हे शेतशिवार आहे आणि या शेतशिवारात लावलेलं संपूर्ण पीक हे अशा पद्धतीनं पूर्णतः वाहून गेलेलं आहे. या शेतामध्ये पूर्ण गाळ वाहून आल्यामुळे आणि समोरची शेती ही खरडून गेल्यामुळे आता या शेतकऱ्याच्या हाती काहीही लागणार नाही. काका, हा पाऊस आपण यापूर्वी पाहिला होता का? 24 वर्षापूर्वी अगोदर, त्याच्यानंतर असा पाऊस कधीच नाही झाला. काय नुकसान शेतकऱ्यांचं? शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय सर. पूर्ण वाहून गेलं आहे पाण्यामुळं, पूर्ण जमीन वाहून गेली आहे, पीक वाहून गेलेलं आहे. पूर्ण हे गोटे गिटे येऊन पूर्ण उद्ध्वस्त झालं पूर्ण गावाला. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना जडायचा मी हे करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. हा पाऊस कसा आला होता आणि काय नुकसान संपूर्ण शेतशिवारांमध्ये लोकांचं? पूर्ण शेतशिवारामध्ये, टोटल शिवारामध्ये असं कोणाचंच नाही. असं जेवढी बी नाल्याच्या काठाची आहे शेती पूर्ण खतम झाली, काहीच नाही. असं आपण पाहू शकतो, हे शेतकरी त्यांच्या हातात ज्या परिश्रमानं त्यांनी हे पीक फुलवलं होतं ते पीक ज्या पद्धतीनं वाहून जात आहे ते विदारक दृश्य दाखवत आहे. काय वाटतं, काय परिस्थिती आता? हे पीक हातात आलेलं पीक कास्तकाराचं पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे आणि जमीन हे गाळाखाली दबलं. या कारणानं काहीच पिकू शकत नाही शेतकऱ्याला, म्हणून आता हाती येण्यासारखं काहीच नाही आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे 24